मला वाटतं याच्यावरती जे आहे ते आता आमच्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे नेते असतील त्या सगळ्यांनी आपलं मत जे आहे ते त्याच्यावरती व्यक्त केलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती जे आहे ते आता जास्त बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. अरे दिल्लीला मी माझ्या पर्सनल खासगी विषयासाठी गेलो आहे. आज कुठेही गेलो, आज मी कोणाला सांगून गेलो नव्हतो. तुम्हा लोकांना कसं कळतं मी दिल्लीला गेलो करून? अरे गेलो होतो ना दिल्लीला, त्याच्यामध्ये काय लपवायचं थोडी. अरे बाबा मी खूप एक छोटा कार्यकर्ता आहे बाबा, त्या ठिकाणी अमित शाह खूप मोठे नेते आहेत आणि त्या ठिकाणी जे माझं मी खासदार आहे. दिल्लीमध्ये अनेक कामं असतात, पाठपुरावा असतो, त्याचबरोबर अनेक भेटी असतात, कामं पर्सनल पण कामं असतात जी पर्सनल तुम्हालाही सांगू शकत नाही. तर अशाही सगळ्या गोष्टी आहेत की मला वाटतं या प्रत्येक गोष्टीसाठी आता त्याला एक वेगळं वळण द्यायचं मला वाटतं हे चांगलं नाही. की बाबा एक पर्सनल स्पेस पण आमचा आहे की त्याच्यामध्ये पण तुम्ही आम्हाला तिकडे कॅमेरामॅन दिल्लीच्या एअरपोर्टवरती, मुंबईला आलं की मुंबईच्या एअरपोर्टवरती कॅमेरामॅन, हे बरोबर नाही. मला वाटतं मी विधान केलं त्याच्यावरती उत्तर जे आहे ते मला वाटतं बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील दिलेलं आहे आणि मला वाटतं याच्यातून सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत.